नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। गोदावरीला तब्बल 5 महापूर आलेल्या नाशिक जिल्ह्यात यंदा भयानक पाणी टंचाई अनुभवायला मिळतंय। नाशिक जिल्ह्यातील मेटघर गावातल्या महिलांना चक्क 50 फूट खोल विहिरीत उतरून पाणी भरावे लागत आहे। मात्र कधीही बांधावर न गेलेल्या प्रशासनाला या तीव्रतेची जाणीव नसल्याचं दिसतंय। त्यामुळे हे पाहून कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असा सवाल या भागातील नागरिक करत आहे। मालेगाव मनमाडसह इतर तालुक्यालाही यंदा मुसळधार पावसाने झोडपले। अजूनपर्यंत अनेक भागात अवकाळी पाऊस सुरू होता, पण अनेकांच्या नशिबी असलेली पाण्याची फरफट अजून काही केल्या थांबली नाही। या ठिकाणी महिलांना 50 फूट खोल विहिरीतून उतरून जीव धोक्यात घालून पाणी आणावे लागत आहे। त्यामुळे तालुक्यातील रातीर, सुराणे, रामतीर आदी खेड्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करावा अशी मागणी जोर धरत आहे। पण ढिम्म प्रशासनाला याचे सोयर सूतक नसल्याचा आरोप नागरिक करत आहे। दरम्यान नाशिक जिल्ह्यात येवला तालुक्यातील देवणा साठवण तलावासह 21 योजनांचा मार्ग मोकळा झाला आहे। या सर्व योजनांसाठी शासनाकडून 28 कोटी 15 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे। येवला तालुक्यातील अवर्षण प्रवण व दुष्काळी पट्ट्यातील राजापूरसह 41 गावांना प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला मान्यता देण्यात आली आहे। मात्र या योजना कधी पूर्ण होणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे।